ऊपर केवे उद्धव ठाकरे ने काय की आम विकासाला आमचा विरोध नाही पण शेतकऱ्याची थडगी म्हणून त्याच्यावर जर का तुम्ही विकासाचे मनोरे मानणार असाल तर तो विकास आम्हाला मान्य नाही. तुम्हाला रस्ते बांधायचे तर मग टोल मध्ये आमचा हिस्सा द्यावा. तुम्हाला तुमच्यावर भांडवल नाही म्हणून तुम्ही जागतिक बँकेला कर्ज काढता किंवा खासगी उद्योजकाला पैसे गुंतवायला सांगता आणि मग टोल वसूल करून ते पैसे फेडून घ्या असं सांगता. मग तुमच्याकडे जसं पैसे नाही तसं तुमच्या जमीन सुद्धा नाही आणि मग जमीन नाही तर आमची जमीन घ्या आणि टोल मध्ये आमचा हिस्सा ठेवा. आमचं नातू पंतू खापर पंतू पर्यंत पैसे उत्पन्न होईल. आम्हाला काय ऊसाची शेती केली काय भाजीपाल्याची शेती केली काय भाताची शेती केली गव्हाची शेती केली काय रस्त्याची शेती केली काय उत्पन्न आम्हाला त्यातलं जमिनीत मिळालं पाहिजे कारण बाप जगाने आम्हाला ही जमीन दिलेली आहे आणि आमची ती आमच्या मालकी जर पुढच्या पिढीला मालकी द्यायची आहे तेच उत्पन्न पुढच्या पिढीला मिळत राहील. पण नाही टोलमध्ये ते हिस्सा देत नाहीत. जमिनीचा तुम्हाला पाहिजे तो मोबदला देणार. 2013 ला मी तो कायदा करून घेतलेला होता लोकसभेमध्ये रात्री 1:05 हा कायदा मंजूर झालेला होता. मी त्याचा साक्षीदार आहे. भूमी अधिग्रहण कायदा रात्री 1:05 मंजूर झालेला होता आणि असा एक चांगला कायदा होता. त्या कायद्याला नख लावायचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला म्हणून त्यांची त्यांच्या आघाडीत मी बाहेर पडलो विरोध करून त्यामुळे मी त्यांच्या एनडीए आघाडीमध्ये होतो. पण शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा निर्णय आहे मला मान्य नाही म्हणून ती एनडीएची आघाडी सोडली. त्यांनी मग राज्याला कळवलं तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकताय. मगाशी जो उल्लेख केला मी शुगर केन कंट्रोल ऑर्डरचा तोच नियम इथे लागू पडतो. इथं केंद्रानं प्रत्येक राज्यांना कळवलं की आम्ही दुरुस्त करू शकत नाही. इथं आम्हाला विरोध होतोय पण तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये राज्यामध्ये त्या कायद्यामध्ये दुरुस्त करू शकताय आणि ती दुरुस्ती आपले महान नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केली आणि 5-5 मिळणारा जो काय मोबदला आहे तो दुपटी वाढणारा. मला सांगा की अजित पवार तुमच्या भागात किती लोकांना जमली आहे तो 5 रुपये 10 रुपये 5 त्या सगळ्या जमिनी घेण्याचं ती माणसं जगणार कशी. आम्ही म्हटलंय किमान त्यांना भूमी मिळाली असते किमान चांगले पैसे मिळाले असतात त्या पैशात त्यांनी 1-2 एकर कुठं दुसरीकडे जमीन घेतली असती विरोध झाला नसता. पण पैसे द्यायला लागतात म्हणून यांनी काय केलं तर 5 पटीचा कायदा दुपटीवर आणला दुरुस्त करून म्हणजे 60% रक्कम समृद्धी महामार्गाला ज्यांना 100 रुपये मिळाले त्यांना शक्तीपीठाला फक्त 40 रुपये मिळणार आहे. इतकं त्याच्यामध्ये खाली आणलं. आता आपला जो बायपास होणार आहे इकडचा जयसिंगपूरचा त्याला सुद्धा दुपटीनं 40% मिळणार आहे. ते आधीचा कायदा असता तर 100 रुपये मिळाले असते आता 40 रुपये मिळणार आहे. अशी दुरुस्ती महाविकास आघाडी सरकारनं केली आणि कोल्हापूरच्या साताऱ्याच्या सभेत भिजत भाषण करत शरद पवारने काय सांगितलं होतं मला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आणायचं घडवायचं आहे शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे आणि म्हणून मला तुम्ही साथ द्या. साथ दिल्यावर त्यांच्याच नेतृत्वाखालच्या सरकारनं आमचं असं वर्तवलं केलं असा कायदा आहे. कोर्टाने हा दुरुस्ती अशी केली की तुम्हाला कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मारता येणार नाही. पोलीस येऊन सक्तीनं तुमची जमीन घेतील तुम्हाला स्टे घेता येणार नाही. ही दुरुस्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली ते सुद्धा मी अपमान करून दिला. देवेंद्र फडणवीसना 4 वेळा सांगितलं किमान राजकारण म्हणून तरी किमान त्या महाविकास आघाडीला विरोध म्हणून तरी हा निर्णय बदला. पण नाही कारण चोर चोर मावस हो सगळे मिळून वाटून खाऊ असं यांचं आहे.